अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याबाबत ऑडिओ क्लिप व्हायरल होऊन देखील याबाबत कुठलीच कारवाई झाली नाहीये। मात्र ही कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। अहमदनगर जिल्हाधिकारी यांना 2022-2023 या वर्षाच्या क्रीडा व युवक कल्याण योजनेअंतर्गत लाभधारकांना निधी मंजूर करण्यात येणाऱ्या प्रस्तावासाठी क्रीडा विभागातील विशाल गर्जे आणि एजंट यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा प्रकार ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून न्यूज टुडे 24 ने पर्दाफाश करत समोर आणला होता। मात्र तरीही क्रीडा विभागातील त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नाहीये। यामुळे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर नेमकी का कारवाई केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। खेळाडूंना प्रोत्साहित करणं, खेळाबरोबरच खेळाडूंना लोकप्रिय करणं, तसेच खेळाविषयी त्यांच्यात विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासन खेळाडूंसाठी आवश्यक त्या खेळाच्या सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील असतात। यासाठी राज्य शासन दरवर्षी क्रीडा व युवक कल्याणसाठी लाखो रुपयांसाठी तरतूद करत आहे। या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातून दरवर्षी 150-200 प्रस्ताव येतात, त्यात काही प्रस्ताव ठराविक एजंट मार्फत येत असतात। अशाच 2022-23 या वर्षीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अहमदनगर मधील विशाल गर्जे हे भोर नामक व्यक्तीच्या मार्फत एक प्रस्ताव धारकांकडून फोन करून वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना द्यायचे आहे, म्हणजे तुमचे प्रस्ताव तात्काळ मंजूर होतील। अधिकाऱ्यांना खुश केलं की तुमचे प्रस्ताव डोळे झाकून होतील। त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रस्तावामागे 5-10 हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुमचे पुढच्या वर्षीचे प्रस्ताव नामंजूर झाले समजा। अशा आशयाचं बोलणं भोर हा व्यक्ती जिल्हा क्रीडा अधिकारी आणि विशाल गर्जे यांचं नाव घेऊन अवैधरित्या पैसे गोळा करून भ्रष्टाचार करत असल्याचं आढळून येतं। या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप देखील न्यूज टुडे 24 हाती लागली होती। त्या आधारे विशाल गर्जे यांनी आणि भोर सारख्या अज्ञात एजंट यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावाची शहानिशा करून चौकशी करून बोगस प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्था यांच्यावर तसेच विशाल गर्जे यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करणं गरजेचं असतानाही संबंधित विभागातील वरिष्ठांनी या विषयाकडे दुर्लक्ष करत चौकशी आणि कारवाई करणं का टाळलंय असा प्रश्न उपस्थित होतो। तसेच विशाल गर्जे यांच्या टीम मध्ये वकील, डॉक्टर असे उच्च शिक्षित एजंट देखील आहे। विशेष म्हणजे त्यांच्याही स्वतःच्या संस्था आहेत। अशा एजंट मार्फत 5-10 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आलाय। अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागात मोठा भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार होत आहे, यामुळेच खेळाडूंना या ठिकाणी आवश्यक सुविधा मिळत नाहीये। अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागात अनेक गोष्टींचा अभाव दिसून येतोय। अहमदनगर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे अनेक खेळाडू विविध खेळ खेळण्यासाठी येत असतात, मात्र येथील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे आणि अस्वच्छतेमुळे खेळाडूंना क्रीडा प्रेमींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतोय। अहमदनगर शहरातील वाड्या पार्क येथील क्रीडा संकुल मध्ये असलेल्या स्वच्छता गृहाची तर अवस्था अत्यंत घाणेरडी झाली आहे। मात्र मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार करण्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये। किंबहुना या क्रीडा संकुल मध्ये अशा काही समस्या असतील याची कदाचित मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाणीव देखील नसेल, त्यामुळेच या क्रीडा संकुलची आज अशी अवस्था झाली आहे। वाड्या पार्क येथील क्रीडा संकुल मधील समस्या कधी मार्गी लागणार? जिल्हा क्रीडा विभागात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कधी आणि काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।